भाजपचे नेते अनिल बोंडेंचं वादग्रस्त वक्तव्य आणि अनिल बोंडे यांचं राहुल गांधींबद्दल हे वादग्रस्त वक्तव्य पाहायला मिळतंय. राहुल गांधींची जीभ छाटू नये मात्र जिभेला चटके द्यावे असं बोंडे म्हणतात. संजय गायकवाडांनंतर अनिल बोंडेंचं हे प्रक्षोभक वक्तव्य आहे. यावरून आता काँग्रेस चांगली संतापलेली आहे. छाटण्याची भाषा तर योग्य नाहीच आहे, परंतु राहुल गांधी जे आरक्षणाच्या संदर्भात बोलले ते भयानक आहे. आणि त्याच्यामुळं असं जर विपरीत कोणी बोलत असेल, परदेशात जाऊन वात्रटासारखं बोलत असेल, तर जीभ छाटू नये पण जिभेला चटके मात्र दिले पाहिजे. कारण काय, हे जिभेला चटके अशा लोकांना देणं आवश्यक आहे. भारतामधल्या बहुसंख्यांना जे दुखावतात, त्यांच्या भावना दुखावतात, त्या लोकांना कमीत कमी जाणीव तरी करून दिली पाहिजे. आणि म्हणून जीभ छाटू नये पण जिभेला चटके मात्र निश्चितच दिले पाहिजे. डॉक्टर बोंडेचं संतुलन बिघडलेलं आहे. मेंटल हॉस्पिटलमध्ये त्यांनी भरती झालं पाहिजे. एखादा अडाणी माणूस बोलला तर आपण म्हणू तो अडाणी आहे, हा तर डॉक्टर आहे, बेअक्कल आहे, मूर्ख माणूस आहे हा. याला महाराष्ट्रामध्ये आणि अमरावतीमध्ये दंगल घडवायची आहे म्हणून हे असे वक्तव्य करतोय. तुम्ही जरा खबरदारी राखा देवेंद्रजी, हे तुमचे गुदुकले जरा सांभाळा. तुम्ही फेक नरेटिव्हचे बादशाह आहात आणि तुमचे हे जे कोण चमचे गिमचे आहेत यांना पण तुम्ही सांभाळा. तुम्ही प्रवृत्त करता, महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही. मूर्ख माणसं आहेत, मूर्ख लोक आहेत. महाराष्ट्राचं संतुलन बिघडवण्याचं काम हे लोक करतायत, यांना अजिबात महाराष्ट्र माफ नाही करणार. राहुल गांधी के खिलाफ एक बहुत बड़ी साजिश हो रही है. उनकी जान को खतरा है, उनके ऊपर हमले के बारे में कुछ लोग सोच रहे हैं, ये मैंने कहा था यहाँ. और आपने देखा होगा कि दिल्ली से लेकर लखनऊ तक और महाराष्ट्र तक ये सभी लोग उस भाषा में बोलने लगे हैं. इंदिरा गांधी जैसा आपका हाल कर देंगे, या आपके पिताजी जैसा आपका हाल कर देंगे. यह अगर भाषा चल रही है इस देश में, लोकतंत्र में, और गृहमंत्री और देश के प्रधानमंत्री उसके ऊपर कोई एक्शन नहीं ले रहे, इसका मतलब ये है कि आप भी ये जो लोग बोलने वाले हैं उनके साथ. हा जो संताप है त्यांनी व्यक्त केलेला आहे, काही लोकांना हा अतिरेक सुद्धा वाटतोय. हे बोलू नये असं अनेकांचं मत आहे, माझंही मत होतं. परंतु आपल्या देशातला एक नेता राहुल गांधी परदेशात जातो, गेल्या वेळेला सुद्धा परदेशात जाऊन भारताविरोधी स्टेटमेंट केलं, यावेळेला सुद्धा आरक्षणाच्या मुद्द्यावर परदेशात जाऊन आपल्या आरक्षण आम्ही संपू अशी घोषणा करतो. परदेशात जाऊन आपल्या देशाचे धिंडवडे का काढता, हा जो विरोधाभास आहे याच्या चिडीमधून व्यक्त झालेली यांची वक्तव्य आहे. त्या अनिल बोंडेंचं असो की संजय गायकवाडांचं असो, करू नये. ते जरी सत्य असलं तरी या जबाबदार नेत्याने असं बोलू नये हेही तेवढं सत्य आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.